इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या 146 खासदारांचे निलंबन हे लोकशाही विरोधी असून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आपला फॅसिस्ट अजेंडा राबवित असल्याचा आरोप करीत इंडिया आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात नांदगाव खंडेश्वर येथे तीव्र निदर्शने केली. 13 डिसेंबरला संसदेची सुरक्षा भेदून 2 युवकांनी लोकसभेच्या प्रेक्षक दीर्घेतून मुख्य सभागृहात उड्या मारणे ही बाब संसदेच्या व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने निश्चितच गंभीर असल्यामुळे या घटनेची मुख्य जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांची आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात येऊन या घटनेवर निवेदन द्यावे व त्या युवकांना संसदेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशिका देणाऱ्या भाजप खासदारांची चौकशी करण्याची मागणी इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या खासदारांनी केली होती. ही मागणी मान्य करून या घटनेवर संसदेमध्ये नियमानुसार चर्चा घडवून आणणे शक्य असताना सुद्धा सरकारचा सुरक्षिततेच्या बाबतीत गलथान कारभार जनतेपुढे येईल या भीतीपोटीच सरकारने विरोधी सदस्यांचे निलंबन केले आहे. हा सरळ लोकशाही व्यवस्थेचा खून असून विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत देशाचा कारभार हाकण्याची गंभीर चूक भाजपा सरकार करीत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना हटविणे, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, एव्हिडन्स ऍक्ट यांना बदलून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय न्याय संहिता 2023 व भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 या नव्या कायद्यांना विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत असंवैधानिक पद्धतीने सरकारने मंजूर केले आहे. बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्याच्या प्रश्नावरून जनतेचं लक्ष विचलित करून सरकार आपला मनुवादी अजेंडा पुढे रेटत आहे. सरकारच्या या लोकशाही व संविधान विरोधी कृत्याचा इंडिया आघाडीतील घटक पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या व या जनविरोधी संविधान विरोधी सरकारच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्याचे जनतेला आवाहन केले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, तालुका सचिव संतोष सुरजोसे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव श्याम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहम्मद साजिद, संजय मंडवधरे, विनोद तरेकर, नारायण भगवे, माधव ढोके, हरिदास देशमुख, राजू राऊत, चित्रा वंजारी, सुनंदा ढोके, गजानन गंदे, वासुदेव चौधरी, रामदास मते, रमेश उघडे, संजय वानखडे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.